नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीचं गणित हा विषय शिकणार आहोत. यापूर्वी आपण जे ऑडिओ ऐकले किंवा जी PPT आपण पाहिली त्याच्यामध्ये आपण आकृतिबंध म्हणजे काय, आकृतिबंध कसे असतात हे आपण त्या ठिकाणी पाहिले. तर त्या PPT मध्ये किंवा त्या ऑडिओमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आकृतिबंध. आकृतिबंध म्हणजे काय? तर एखादी गोष्ट, एखादी वस्तू किंवा एखादे चित्र वारंवार ठराविक अंतराने त्याची पुनरावृत्ती जर होत असेल तर त्याला आपण आकृतिबंध असे म्हणतो. आकृतिबंध हे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला नेहमी बघायला मिळतात. जसं की आपल्या घरी एखादं बेडशीट असेल तर त्या बेडशीटवरची डिझाईन किंवा आईच्या साडीवरची डिझाईन हे आकृतिबंधाप्रमाणेच तयार केलेली डिझाईन असते. मग चला तर मग आता आपण आकृतिबंध हा घटक शिकूया. मग आकृतिबंध या घटकामध्ये आपल्याला दोन प्रकारचे आकृतिबंध शिकायचे आहेत. पहिला आकृतिबंध म्हणजे भौमितिक आकारांचा आकृतिबंध आणि दुसरा आकृतिबंध म्हणजे संख्यांवरील आकृतिबंध. तर सुरुवातीला आपण शिकणार आहोत पहिला प्रकार भौमितिक आकारांचा आकृतिबंध. भौमितिक आकारांच्या आकृतिबंधामध्ये आपल्याला गणिताच्या पुस्तकामध्ये दोन उदाहरणं दिलेली आहेत. हे बघा, हे पहिलं जे आहे ते पहिलं आपल्या याचं गेट आहे. जे गेट आहे त्या गेटवर आपण ती डिझाईन पाहू शकतो. ती डिझाईन दिलेली आहे बघा, ठराविक अंतरानंतर गोल, परत एक उभी रेष, परत गोल, परत एक उभी रेष, आणि त्याच्या खाली एक मुक्तहस्त प्रकारची जी नक्षी दिलेली आहे ती सुद्धा ठराविक अंतराने आणि ठराविक आकाराचीच दिलेली आहे. म्हणजे ही गेटवरची जी डिझाईन आहे ती सुद्धा आकृतिबंध हीच आहे. त्यानंतर हे इथे एक आपल्याला बेडशीटचं चित्र दिलेलं आहे. या बेडशीटच्या चित्रामध्ये पण बघा, त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला आकृतिबंध पाहावयास मिळतोय. आकृतिबंध म्हणजे काय? तर तिथे बघा, चौकोन दिलेले आहे, वर्तुळ दिलेलं आहे, अशा प्रकारची जी डिझाईन दिलेली आहे ती ठराविक अंतराने आणि रिपिटेशन पुन्हा 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 तीच डिझाईन दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा बेडशीटवरची जी डिझाईन आहे तो सुद्धा एक प्रकारचा आकृतिबंध या ठिकाणी तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आता समोर तुम्हाला फळा दिसतोय, या फळ्यावर सुद्धा मी दोन प्रकारच्या डिझाईन काढलेल्या आहेत. तर या दोन प्रकारच्या डिझाईन नसून हा सुद्धा एक आकृतिबंध आहे. पहिल्या चित्रामध्ये खाली दोन चौकोन दिसत आहे, त्यानंतर मध्ये एक पाटोडी आकाराचा जो चौरस आहे तो आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर दोन चौकोन, त्याच्यानंतर परत पाटोडी आकाराचा चौकोन, परत दोन चौरस, पाटोडी आकाराचा चौकोन, हे जे साचेबंधपणा आहे यालाच आपण आकृतिबंध असे म्हणूया. हा आकृतिबंध आपल्याला पुढे जेवढा पाहिजे तेवढा आपण वाढवू शकतो, त्याला मर्यादा नसतात. तो आपण पुढे जेवढा पाहिजे तेवढा वाढवू शकतो. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला बघा, इथे डिझाईन दिसते, ही डिझाईन सुद्धा वारंवार तिचं रिपिटेशन होत गेलेलं आहे, म्हणजे हा सुद्धा एक आकृतिबंध आहे. त्यानंतर खाली जे दिलंय, चौरस वर्तुळ, चौरस वर्तुळ, चौरस वर्तुळ, अशा प्रकारचा ही जी डिझाईन किंवा एक साचेबंधपणा दिलेला आहे त्याला सुद्धा आपण आकृतिबंध म्हणू शकतो. मग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना अनेक प्रकारचे आकृतिबंध आपल्याला पाहावयास मिळतात. त्याच्यातलाच एक प्रकार पाहिला तर आपण घरातल्या वस्तू वापरून सुद्धा आकृतिबंध तयार करू शकतो. उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये आपण लहान मुलांना सांगितलं की तुला घरातल्या वस्तू वापरून तू तयार कर आकृतिबंध, तर तो काय करेल? ग्लास, वाटी, ग्लास, वाटी, ग्लास, वाटी, अशा प्रकारे वस्तू वापरून सुद्धा तो आकृतिबंध तयार करू शकतो. तो अशा प्रकारे आपल्याला भौमितिक आकारांचे आकृतिबंध हे तयार करता येऊ शकतात. आकृतिबंधांमध्ये भौमितिक आकाराऐवजी आपण मुक्तहस्त चित्रांचा किंवा एखाद्या डिझाईनचा सुद्धा आपण वापर करू शकतो. उदाहरणार्थ आता आपण
मी इथं फुलाचं चित्र काढलेलं आहे, फूल. त्याच्यानंतर पान, त्याच्यानंतर पुन्हा फूल, त्याच्यानंतर पान, त्याच्यानंतर पुन्हा फूल, त्याच्यानंतर पान. हा सुद्धा आपण आकृतीबंध तयार करू शकतो. किंवा मग पान, पान, फूल, पान, पान, फूल, या प्रकारचा सुद्धा आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला तयार करता येतो. त्यानंतर लहान मुलांना जेव्हा आपण ABCD शिकवत असतो त्यावेळेला आपल्याला हा सुद्धा आकृतीबंध तयार करता येतो. दोन शब्दांचा जेव्हा आपल्या दोन अक्षरांचा जेव्हा आपल्याला अभ्यास करून घ्यायचा असेल, त्याचं जेव्हा आपल्याला दृढीकरण करून घ्यायचं असेल, त्यावेळेला आपण लहान विद्यार्थ्यांना हे सुद्धा हा सुद्धा आकृतीबंध आपण त्यांना देऊ शकतो. ए बी, ए बी. मग याच्या पुढे विद्यार्थ्यांना सरावासाठी सांगायचं की हा पुढे आकृतीबंध कशा प्रकारे वाढत जाईल, म्हणजे विद्यार्थ्यांचं अल्फाबेटचं पण दृढीकरण होईल आणि आकृतीबंधाचं पण दृढीकरण होईल. अशा प्रकारे विविध आकृतीबंध आपण या ठिकाणी तयार करू शकतो आणि ते आपण पुढे वाढवूसुद्धा शकतो. असा हा भौमितिक आकारांचा आकृतीबंध हा घटक आपण या ठिकाणी शिकलो आहोत. आता पुढील भागामध्ये आपण संख्यांवरील आकृतीबंध कसा असतो, तो कसा ओळखायचा आणि कसा तयार करायचा हे शिकूया. धन्यवाद.